इकडे ना उडीदच आहे, त्याला असे फुलं आले आहेत, केवढे पाहू शकता तुम्ही? शकता हा असा बांधायला ना पावटा लावलेला आहे. नमस्कार, कोकण चांजीला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी बोलले ना चावी गेले तर चवळीची शेती दाखवेल. तर आज आपण चवळीच्या शेतामध्ये आणि वालाच्या पावट्याच्या शेतामध्ये कळवाल्याच्या जाऊया. त्या साईडला आमची शेती आहे. तू सोबत येत आहे? चल, इकडे आती शेत आहे आणि हे सुद्धा येत आहेत सोबत. चला आता जाऊया शेतामध्ये. शेती तिकडे आहे, पाहू शकता तुम्ही? तर चला आता तुम्ही पाहू शकता, इकडे अशी खालची शेती आहे कळ्या पावट्याची. बाय, काय शेंगा काढताय? पावटा आहे ना? काय आहे? पावटा, पावटा. तर हे साठीला पावटा आहे असा. आणि आता आपण जाऊया तिकडे, जायचं आहे आपल्याला. चवळीची शेती आहे तिकडे, कुणास जाऊया आपण. इकडे असा आमचा कातला असा परिसर इकडे. आणि इथं अशी शेतं, इथे शेतात जायचं आहे आपल्याला. तर इकडूनच आता आपण जाऊया. इकडे रस्ता आहे, इथे दुकान आहे असा. चला आता इथून शेतात जाऊया. अशी इथं अशी पेंड्याची उडवी डाललेली आहे, हिला पेंड्याची उडवी बोलतात अशी. आणि इकडून जाव्या असं शेण हा डाळ भाजण्यासाठी. आणि इकडे छान अशी दासवंतीची फुलं अशी लाल आणि सफेद आहेत, भरपूर फुलं आहेत. त्या साईडला घेवडे आहेत इकडे. आणि इकडं हा भाजण करण्यासाठी असं कव्वाला आणून ठेवलेलं आहे म्हणजे. आणि हा उडीद हा छोटा छोटा आहे ना, हा हा उडीद आहे, पाहू शकता. असे उडीद काळे उडीद हे. आणि हे असे उडीद इकडे. हा कडवा पाहूया आपण चवळीत जाऊया. हा पूर्ण या साईडला उडीद आहे. बाया शकता हा असा बांधायला ना पावटा लावलेला आहे. हा असा पावटा असतं. आणि ह्या शेंगा आता थोडेसे घेते आपण, काढून घेऊया वल्या शेंगा. एवढ्या भेटल्यात आपल्याला. तुम्ही काही पिशवी नाही आणली, कपडा आणली, ह्याच्यात टाकताय अशा. ही बघा अशी छान फुले, अशी फुलाचं झाड मस्त असं एकदम मस्त फुलं. आणि ही पोपेटी, हिला पोपेटी बोलतात. हा पोपेटीचं झाड आहे. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. हे बघा हे पोपेटीचं झाड आहे, तुम्ही काढून दाखवते तुम्हाला. हे खातात हे पोपेटी असतात. तर हा इकडे ना उडीदच आहे, त्याला असे फुलं आले आहेत पिवळी, पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला लाल चवळीची भाजी दाखवलेली ना मुंबईला बनवून, तर ती ही चवळीची शेती. तर पाहू, तर हे बघा असे हे चवळी, हा झाड चवळीचा, ते असे शेंगा येतात चवळीच्या. वाल्या शेंगा आणि ही सुकी शेंग. तर चवळी दाखवते. हे बघा लाल चवळी अशी असते. आणि पूर्ण चवळीची शेती आहे ही. दरवर्षी भरपूर मोठी उंच असतं, पण यावेळी छोटीशीच आहे अशी. तर आता मी थोडेसे शेंगा काढते चवळीच्या. ह्या भरपूर अशा असतात, भरपूर माणसं शेंगा टिपायला असतात सुक्या, पण यंदा जास्त नाही आहेत. हे शिजवूनसुद्धा उकडूनसुद्धा खातात अशा चवळीच्या शेंगा. तुम्ही पाहू शकता असं साईडला असं गाव आहे आमचा. आणि गावाच्या बाजूलाच अशी खालच्या साईडला शेती आहे, जवळच शेती आहे, काही लांब जायची गरज नाही. एकदम 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. पटकन जाऊन भाजीसाठी पटकन शेंगा घेऊन यायच्या, आणि घरी जाऊन पटकन कालवण वगैरे बनवायचा, अशी शेती आहे. तर आता मी अशा शेंगा काढून घेते चवळीच्या थोड्या. पाहू शकते इथं आहे ना हा चवळा आहे. ह्या चवळ्या, ह्याला चवळ्या बोलतात, ह्या चवळ्याच्या शेंगा. हे वेगळ्या शेंगा आहेत, दाखवते तुम्हाला. ह्या पण खोलून दाखवते एक शेंग. ह्या चवळा आहे आता सफेद चवळा नाही, हा काळा चवळा आहे. तर हे बघा ह्या काळा चवळा. पहिला बघितलं तर लाल चवळी, नाही हा चवळा. आणि सफेद चवळेसुद्धा असतात, पण ते दुसरे असतात. तर पाहूया. आणि ह्याची फुलं बघा अशी पर्पल कलरची अशी. तर
तर मस्त अशी ही सगळ्यांची इकडे जवळच शेती अशी कळवा पावटा चवळीची शेती आणि खूप छान वाटतं हिरवागार नजारा. आणि हे सुद्धा इकडे शेंगा काढतं. मला ना जायचं आहे आज मुंबईला 2 वाजता, तर मला थोड्याशा शेंगा घेऊन जाव्या मुंबईला. जात वेळेला मुंबईला न्यायचं आहे. आम्ही गचवलीच्या शेतीत जाईन, तेव्हा तुम्हाला सुद्धा दाखवीन. तुम्हाला बोललेले ना मी गावी जाईन, तेव्हा आमच्या ताईंच्या शेतीत जाईन. आमची ताईंची चवलीची शेती असतं, तर तेव्हा मी तुम्हाला म्हणलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया चवलीची शेती कशी असतं. ती कवळी शेंग आहे ना, ते अशीच सुद्धा आपण खाऊ शकतो, छान लागतं एकदम. आणि त्यांच्या ह्या शेंगा ना आपण उकडून सुद्धा खाऊ शकतो, ह्याची भाजी सुद्धा बनवू शकतो, कालवण बनवू शकतो, आणि ह्या अशा कच्च्या सुद्धा खाऊ शकतो आपण. मस्त लागतात एकदम कवळ्या, एकदम छान लागतात. कारण गावचा अनुभवच खूप भारी असतं, गावल्यावर काय काय खायला मिळतं. गावी आल्यावर ना काजूच्या गर, शेंगा, चवळीच्या वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, असं सगळं काय खायला भेटतं. फुटणं पवट त्याला असं भात येतं. हे बघा भाताचे दाणे हे असे येतात. तर ना त्याला ना चवळीच्या शेंगा अशा आल्या घालायला ना खूप मेहनत लागतं, गवत वगैरे काढायला लागतं. आणि खरंच ती मंडळी मेहनत करतात, त्यांना मेहनतीचं फळ भेटतं. खरंच खूप छान मेहनत करतात. मस्त अशा चवळीला आहे बघा, अशा शेंगा आलेल्या आहेत. येतं लगेचच सुकेल. आणि ह्या थोड्या कवळ्या आहेत अजून बघा. आणि ह्या अशा असतात ना, त्या अशा काढून घ्यायच्या असतात. अशी होती ही चवळीची शेती, तर ती आपण बघितली. आता ही चवळीची शेती आहे, आमच्या ताईंचीच आहे ही, आणि बाकी इकडे या दुसऱ्या मंडळी लोकांची आहे, ते गाववाल्यांची. तर आता आपण कळवाची शेती बघायला जाऊया. तर चला तिकडे जाऊया. तर इथे आपण भात लावणी होते ना, तेव्हा घावणे घेऊन आलो शेतावरती. मी घावणे बनवले घरी आणि शेतावरती घेऊन आले, तेव्हा इथे लावणीचं काम चालू होतं ह्या शेतामध्ये. तेव्हा आपण पावसाळ्यामध्ये इथे आलेलो, तेव्हा पावसाळ्याचा एक नजारा वेगळा असतो. आणि आत्ता ह्या मार्च एप्रिल महिन्याचा नजारा वेगळा असतं, कारण आता कडवे पावटे असतात आणि सगळीकडे हिरवागार मस्त असा पाऊस. तुम्ही आणि तुम्ही पाहू शकता आमच्या फ्लॅटातून गावचा असा सुंदर नजारा आणि आमच्या महामाईदेवीचं मंदिर. तर तुम्ही पाहू शकता इथे कडव्याचे असे फुलं आहेत आणि छोटी छोटी शेंगा आहेत. हे तर ह्यांचीसुद्धा भाजी बनवतात, त्यांचीसुद्धा भाजी खूप छान होते. अशीच पण बनवतात, कांदा टाकून, खोबरं टाकून आणि सुकट टाकून सुद्धा बनवतात. खूप छान होते भाजी. तर चला आता आपण तिकडे पाहूया. तर तुम्ही पाहू शकता इथे अशी विहीर आहे कलाटीमध्ये, म्हणजे हा पूर्ण अशी वालाची शेती आहे, कडव्या वालाची. आणि इथं मध्येच अशी विहीर आहे. बारीक बारीक येतात शेंगा, अजून झाल्या नाही वरती. तुम्ही पाहू शकता इथे आमच्या ताईंच्या शेतीकडे आलेले कडव्याची शेती आहे. तर अजून काही शेंगा वगैरे झालेल्या नाही. आमच्या ताईंचे माळ ते आणि इथं बघा असं कुलीत काढून ठेवलेलं आहे. कुळीत जे आपण पिठी बनवतो ना, तर ते बघा आई काढतंय. हे बघा आता तयार झालाय ना. आता याला सुकणार ना, कधी घेऊन जाणार? आता 2 दिवसांनी यायचा. ओले येत नाही, ते येत नाही. हे बघा असे कुळीत असतात. हे आपण पिठी बनवत होते मुंबईला. हे बघा वल्या शेंगात ना, ते येत नाही. तर फुलं बघा किती मस्त अशी, बघा मस्त मस्त किती छोटे छोटे नाजूक फुलं आहेत. आणि कसले भारी आहेत हे बघा, लय भारी. अजून छोटी भांबरड बुंडी. चला आता जाऊया.
चवळीचा बघा, चवळीच्या शेंगा आणि पावट्याच्या वायचं तर चार पाच जास्त नाही शेंगा. चला आवश्यकता आहे. इथं मस्त असे सदा फुले पाहू शकता. एवढ्याच आपल्या चवळीच्या शेंगा आणि ह्या पावट्याच्या शेंगा एवढ्याच भेटलेल्या आहेत. कडव्याला फुलं वगैरे आली नाही अजून, तर एवढ्याच आहेत पाहू शकता तुम्ही. जर व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.